शेतकरी कामगार पक्ष उल्वे नोड प्रीतमदादा म्हात्रे आणि आम्ही उल्वेकर मित्रमंडळ संस्थापक सचिन राजे इरुणकर यांच्या अथक प्रयत्नांनी आज उल्वे सेक्टर 8E येथील रस्त्यावरती लाईट लावण्यात आला. उल्वे नोडमध्ये रस्त्यावरती लाईट नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावेळी सेक्टर 8E मधील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. नमस्कार. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण सर्वांना आणि खास करून इथल्या ज्या महिला भगिनी आहेत यांना सांगू इच्छितो की सेक्टर 8E उल्वे येथे आज लाईट हायमासचे जे आपण ओपनिंग करतो आहे हे फक्त नावाला करतो आहे, परंतु जी जबाबदारी आमची आहे समाजकारण करताना, जनसेवा करताना जी जबाबदारी नैतिक आपली आहे, त्या जबाबदारीचं भान ठेवून हे काम गेल्या काही दिवसापूर्वीच आमच्यापर्यंत आलं आणि थोड्याच म्हणजे 8 ते 10 दिवसातच हे काम पूर्ण झालं याचं मला मनस्वी आनंद आहे. म्हणजे माझे सहकारी, मग सचिन जे असतील आणि इथले सर्वच असतील, हे सहकारी माझे चांगले आणि उत्तमरित्या काम करणारे आहेत याचं एक ज्वलंत उदाहरण आज मला आणि आपल्या सर्वांना बघायला मिळतं आहे. तर मी नक्कीच मी 8E मधल्या माझ्या नागरिकांना, सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की हे एक छोटं काम आहे की लाईट्स आपल्यापर्यंत आल्या आणि लाईटची गरज काय आपल्याला माहिती आहे. आजकाल चेन चोरणारे आणि हे बरेच जण इथे तयार झालेले आहेत, त्याच्यासाठी हे ज्वलंत आपल्याला जे प्रकाशमय पाहिजे ते आज एरिया आपली प्रकाशमय झालेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजून माझ्या सहकाऱ्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे.
आणि शेवटी काम करणाऱ्याचं तर कौतुक केलंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही आज जो आमचा सत्कार केला, हा सत्कार तुम्ही कृपा करून याच्यापुढे आम्हाला फक्त काम सांगा, आणि काम कुठलं नाही झालं तर आम्हाला ते सांगा. याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि खरोखर पुन्हा एकदा आठहीमधल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि येत्या पुढील 2-3 दिवसातच मला वाटतं हे जे इथे स्वच्छता मला दिसली नाही, इथे माझं नेहमी लक्ष स्वच्छतेवर असतं, हे कॉर्नरला दिसलं इथे की मला एकदम तो प्लॉट असं वॅकंट आहे आणि ते पूर्णतः तिथे घाण दिसली, तर ती देखील येत्या 2 दिवसात मी तुम्हाला स्वच्छ करून देतो हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. तिथे स्पीड ब्रेकरची देखील मला काही जणांनी सांगितलं की तिथे कॉर्नरवरून येतात गाड्या, लेफ्ट राईट दोन्हीकडून आलं की ॲक्सिडेंट होण्याचं चान्सेस जास्त आहे. ते देखील तुम्हाला जर पाऊस पडला नाही तर मी लगेचच, कारण डांबरीकरण आहे, डांबरीचं हे पावसाळ्यात चालत नाही, नाही पडला तर मी लगेच तुम्हाला टाकून देतो, नाहीतर मी पाऊस जेव्हा थांबेल त्यावेळी मी तुम्हाला टाकून देईन हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि महिला भगिनी तुम्ही खूप सांभाळून, नवीन सेक्टर आहे, नवीन तुम्ही भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेला आहात, तर नक्कीच इथे आम्ही गाववाले म्हटलं की काही घाबरायची गरज नाही, नाही तर सगळेच गाववाले गाववाले म्हटलं, मी नेहमी हे सांगत आलो आहे, गाववाले म्हटलं की आम्ही पण तुमच्यातलेच आहोत, आता तुम्ही देखील आमच्यासोबत गाववाले झालात, त्यामुळे इथे आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितरित्या आपले सुखदुःख एकमेकांशी शेअर करूया असं मी तुम्हाला सांगेन. आणि पुन्हा एकदा आजच्या या प्रकाशमय वातावरणात सेक्टर 8 ही मधल्या मी नागरिकांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी मिलेनियम सोसायटी, सिद्धी सोसायटी आणि त्याच्या शेजारची रेडी सोसायटी यातर्फे प्रीतम शेठ यांचं हार्दिक आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सचिन साहेबांच्या प्रयत्नाने 10 ते 12 दिवसांमध्ये इथे दिवे लागलेले आहेत. आम्हाला भरपूर इकडे समस्या होत्या, आम्ही त्यांच्याकडे गेलो, लेटर दिलं त्यांना की आमच्या या या नागरिक सुविधा समस्या आहेत, पण त्यांनी 10 ते 12 दिवसांमध्ये ह्या दिव्याच्या सोयीचं पूर्ण सोल्युशन काढलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. माझं नाव अश्विन यादव, तर मी मिलेनियम हाईटमध्ये राहते. इथे जे लाईटचे खांब नव्हते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होत होते, रात्री येणे जाणे खूप मुश्किल व्हायचं, की स्टेशनवरून येताना खूप अंधार असायचं, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना पण खूप प्राधान्य मिळलं जात होतं. याच्यामुळे माझे हस्बंड जे कुलदीप यादव आहेत, अध्यक्ष पौर्णिमा आहेत किंवा प्रिया सुदे, ह्यांनी ना खूप प्रयत्न केले की इथे खांब लागले पाहिजेत. इथे लोकांशी आम्ही संपर्क साधला, त्यांचे सह्या घेऊन आम्ही सचिन सरांना भेट घेतली, तरी त्यांनी लगेच त्वरित ॲक्शन घेतली त्याच्यावरती आणि हे खांब लागले. त्यांचं हे कार्य महत्त्वपूर्ण आहे की आताही झालेली सुरुवात आहे, इथून पुढचं कार्यही असंच चांगलं चालू राहू दे अशीच आमची त्यांच्याकडे मनोकामना असेल. कार्य करायचं म्हणजे एकदम चांगलं आहे, आम्ही जे कार्य करतो ते सचिन सर आहे असतातच सोबत. त्या इकडे तर लाईटचा समस्या एवढी होती ना, काही ते दारू पिणारी लोक किंवा अशी लाईट नसल्यामुळे सगळी अशी बसून राहायची आणि मुलांना खेळायला पण जाग म्हणजे असं काळोख असल्यामुळे ते खेळायला पण येत नव्हते, त्यामुळे आता त्यांना तर ह्या लाईट्स लावल्यात तर खूपच चांगलं वाटेल एकदम. आणि लाईटची समस्याही आता दूर झालेली आणि अजून 1-2 आम्ही समस्या सांगितल्यात त्या पण आता प्रीतम दादा, सचिन सर यांच्या ह्याच्याने पूर्ण दूर होऊन जातील. पहिल्यांदा तुमचं मनापासून धन्यवाद शाहिदजी आणि FS न्यूज की तुम्ही आमच्या चांगल्या कुठल्या कार्यक्रमाला उपस्थित देता आणि ते लोकांपर्यंत पोहोचवता, त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. तसेच सेक्टर 8E यांचे रहिवासी संजयजी असतील, विनोदजी असतील, सचिनजी असतील, विवेकजी असतील आणि समस्त महिला मंडळ, ह्यांनी एक 10 दिवसापूर्वी एक आपल्या पक्षाच्या ऑफिसला येऊन सांगितलं होतं की बाबा इथं आमच्याकडे स्ट्रीट लाईट नाहीत, तेव्हा मी स्वतः मिलिंदजी असतील, राकेशजी असतील, जितूजी असतील, विशाल आणि सुभाषजी देशमुख यांनी आम्ही त्या सर्वे केला आणि त्याचप्रमाणे आमच्या पक्षाच्या अध्यक्षा सो पौर्णिमा जोशीताई आणि प्रियाताई यांनी सुद्धा आमच्याबरोबर होत्या आणि त्यांनी काही इथल्या लोकांचं एक लेटर घेऊन त्या आमच्यापर्यंत पोचल्या आणि तेच पत्र घेऊन आम्ही दादांना बोललो की बाबा असा असा एक विषय आहे, दादांनी तत्काल होकार दिला आणि त्याच्यानंतर आम्ही सिडकोशी कॉन्टॅक्ट करून आणि त्याची एक पाठपुरावा करून एक आम्ही 10 ते 12 दिवसांमध्ये आज आम्ही ह्या 5 लाईटी लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथे वेळ अशी होती की मी स्वतः सकाळी 3 वाजता एकदा इकडे आलो होतो, बघितलं मी की इथे काही लोक जी इथले
लेबर्स लोक आहेत, ते दारू प्यायला वगैरे बसले होती इथे, रोड तमाशा चालू होता, त्याचेसुद्धा फुटेज माझ्याकडे आहेत, ते मी तुम्हाला पाठवतोच. तर मी स्वतः बघितलं की इथे लाईटीची खूप गरज आहे, कारण की शेवटची ट्रेन ही 8:30 ज्या ट्रेन्स आहेत तिथून काही महिला शॉर्टकटने सकाळी 9:00 जातात, काही 8:00 येतात, त्याच्यामुळे तो पूर्णपणे अंधार होता. तर त्याचीच एक कल्पना घेऊन आम्ही हा प्रस्ताव सिडकोला मांडला, आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करून आज हे 5 पोल दादांच्या हस्ते, प्रीतम शेठ मात्र यांच्या हस्ते आज याचं उद्घाटन केलं. उद्याच या बिल्डरला येऊन त्याच्या काही मशिनरीज आहेत, त्या मशिनरी काढायचं आपण त्याला सांगणार आहोत. आणि तसे मग असे दादा बोलले की इथं डेब्रीज पडलेला आहे किंवा हा जो समोरचा प्लॉट हा गार्डनचा आहे, पहिलं उद्या तर एक तर मी स्वतः जाऊन सिडकोमध्ये एक विनंती करेन की हा जो गार्डनचा प्लॉट आहे तर तुम्ही त्या अधिकृतपणे गार्डनच बनवा, मग जेणेकरून कसं होईल की कुणी अतिक्रमण करण्यापेक्षा ते वाचेल असं. त्याच्यामुळे ते पहिलं गार्डनचा आपण तिथं प्रस्ताव टाकू, नाही झालंच तर मग जसे रहिवाशीची मागणी आहे, कारण की हा इनर हा रस्ता कॉर्नर आहे त्याच्यामुळे तिकडे गाडी येताना दिसत नाही आहे, तो जेवढा जमेल तेवढा आम्ही तो साफसफाई करून आपण देऊ.